हॅलो अँड वेलकम टू सिक्स क्लास. मित्रांनो, हे मी फिजिक्सवरती लेक्चर घेतो आहे. बरेच लोक म्हणत आहेत की जे फिजिक्स लेक्चर आहेत ते लवकर अपलोड करत जा सर. ॲक्च्युली जर मी बघायला घेतलं ना, तर मला ज्या कन्सेप्ट तुम्हाला द्यायच्या आहेत, दॅट वन विल बी अ खूप चांगल्या कन्सेप्ट आहेत आणि मी घाई करणार नाही आहे कधीच. ठीक आहे, कारण घाई करायला जातो ना आपण कधी, तर ते काय होतं, खराब होऊन जातं. ठीक आहे ना, तर मला लेक्चर्स खराब नाही करायचे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट तुम्हाला समजेल त्या पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर तुमच्या जे काही रिक्वेस्ट आहेत त्या मी ट्राय करत राहील आणि सोडवत राहील, आणि हे जे लेक्चर्स असतील आपले फिजिक्सचे ते मी हळूहळू एक एक लेक्चर अपलोड करत राहील रोजच्या रोज. ठीक आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी त्याला अपलोड करत राहील. पर माझी एक रिक्वेस्ट आहे, दॅट वन विल बी प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी त्यांचा धन्यवाद, ज्यांनी नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि अजून एक रिक्वेस्ट, दॅट वन विल बी अ जे व्हिडिओ आहे ते पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे, तेवढीच रिक्वेस्ट आहे. जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलं तर तुमचा फायदा आहे. ठीक आहे ना, इथे हे जे मी काही काम करतो आहे हे काही मोठं काम नाही, किंवा याच्यावरून मला काही फायदा होतो याचा काही याच्यामध्ये मिनिंग पण नाही आहे. ठीक आहे ना, तर जर तुम्हाला समजत असेल तर मी प्लीज रिक्वेस्ट करतो, व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. ठीक आहे ना, तर मग बघा की इथला हा जो टॉपिक आहे आजचा, दॅट वन विल बी अ मुवमेंट ऑफ इनर्शियावरती डिपेंड आहे. ॲनालॉगस म्हटलं गेलं, सगळ्यांना समजतं, ॲनालॉगीचा अर्थ आहे सारखा. ठीक आहे, सेम, सिमिलर. ठीक आहे ना, सारखा अर्थ होतो. म्हणून दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन ॲनालॉगस क्वांटिटी ऑफ फॉर मासेस. ठीक आहे ना, म्हणजे मासेसच्या ज्या काही क्वांटिटी आहे दॅट वन विल बी इक्विव्हॅलंट टू द मुवमेंट ऑफ इनर्शिया. बेसिकली मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते मी तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे ना, बघा सगळ्यात पहिले काम जर मी मुवमेंट ऑफ इनर्शियावरती बोलायला घेतलं तर मला एक कॉन्सेप्ट समजते की जर आपण डोअर ओपन करतो ना, सो इफ वी ओपन अ डोअर विथ एन अ हिंज. ठीक आहे ना, विथ एन अ हिंज वी गिव एन अ सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू इट. ठीक आहे ना, आपण त्या डोअरला काय करतो, एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट देतो आहे. द एफर्ट निडेड फॉर दिस डिस्प्लेस डिपेंड्स नॉट ओनली अपॉन द मास ऑफ द डोअर बट ऑल्सो अपॉन द परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर द ॲक्सिस ऑफ रोटेशन वेअर इट वेअर वी ॲप्लाय द फोर्स. सपोज की मी एक डोअरला कन्सिडर करतो, हे ते डोअर आहे. ठीक आहे, ह्या डोअरमध्ये इथे कुठेतरी हिंज लावलेला आहे. ठीक आहे, हा हिंज आहे, बरोबर. हा जर डोअर मी कन्सिडर करतो, इथे कुठेतरी हिंज आहे आणि हे डोअर मी असं कन्सिडर करणार आहे आता. तर जर हे डोअर असेल आपलं असं, तर ह्या डोअरवरती जर मला याला ओपन करायचं असेल, उघडायचं असेल, तर मी काय करणार आहे, याच्यावरती एक फोर्स लावणार आहे. दॅट वन विल बी, जर तुम्हाला समजलं तर, असा हा परपेंडिक्युलर फोर्स मी याच्यावरती अप्लाय करतो. तर परपेंडिक्युलर फोर्समुळे काय होणार आहे, दिस डोअर मे बी ओपन. ठीक आहे ना, हे जे डोअर आहे आपलं हे उघडेल ना. कसं, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती, ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन तुम्हाला दिसते इथली, ठीक आहे ना, ही आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन याची, आणि ह्या दोघं हिंच्या भोवती हे डोअर आपल्यांना इथून मागे जाताना असं दिसेल, इथून मागे जाताना असं दिसेल. ठीक आहे ना, म्हणजे हे डोअर उघडलं. ठीक आहे ना, म्हणजे एक फोर्स मला ॲप्लाय करावा लागला जो परपेंडिक्युलर फोर्स होता. परपेंडिक्युलर फोर्स ऑब्व्हियसली तुम्हाला समजलं असेल की ही आहे डोअर आणि ह्याच्यावरती मी एक परपेंडिक्युलर फोर्स लावला आणि ह्यामुळे हे जे डोअर आहे ते इकडे कुठेतरी गेलं. ठीक आहे ना, आणि इथे जाताना जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की डोअरच्या दोघं केसेसमध्ये, तुम्ही कधी उघडलं असेल तर, डोअर उघडताना इथली जी हिंज आहे इथली आपली, ठीक आहे ना, इथे जी हिंज लावलेले असतात, हे जे हिंज पॅक केलेले असतात, या हिंजजवळ जर तुम्ही बघितलं, तुम्ही फोर्स जर इथून लावला जवळून तर ह्या डोअरला उघडायला जरा त्रास होतो. पण जर तुम्ही फोर्स थोडा दूरून लावला असेल ना, तर काय होतं, डोअर इझिली उघडतं. पण जसं जसं तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या खूप जवळ चालले जातात, तर तिथून ते डोअर उघडायला काय होतं, आपल्यांना जास्तीत जास्त फोर्स ॲप्लाय करावा लागतो. म्हणून इथे जी कन्सेप्ट आपल्याला दिली आहे, इफ वी ओपन अ डोअर विथ अ हिंज वी गिव एन अ सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपण काय घेतो, त्याला ह्या डोअरला, म्हणजे ह्या डोअरला जर हे डोअर इथे असेल, हे फिक्स असेल इथून, तर ह्या डोअरला जर उघडायचं असेल तर मी एक परपेंडिक्युलर फोर्स याच्यात लावणार आहे. ठीक आहे ना, बरोबर. मग
जर हा तो हिंज आहे आणि ह्या हिंजला जर हे डोअर लावलेलं आहे तर ह्या डोअरवरती मी एक परपेंडिक्युलर फोर्स लावेल. दॅन आफ्टर दिस दिस डोअर विल हॅविंग अन अ सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा आपण त्याला देणार आहोत. तर मग हाच जर फोर्स मी शिफ्ट करून घेतला इथे, ठीक आहे, फोर्सचा इथून डिस्टन्स म्हणजे हा जो आर आहे इथून, तर तो काय होणार आहे, इथे मला जास्त फोर्स लावावा लागणार आहे. दॅट विल, हा जर एफ वन असेल आणि हा जर एफ टू असेल, तर एफ वन इज ग्रेटर दॅन एफ टू फॉर ओपन अ डोअर, तर डोअर उघडायचं असेल तर. म्हणून इफ वी ओपन अ डोअर विथ अ हिंज वी गिव एन अ सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू इट. द एफर्ट निडेड फॉर दिस डिपेंड्स नॉट ओनली, कशावरती, नॉट ओनली अपॉन द मास, त्या डोअरचं मास किती, वेटची गोष्ट करत नाही आम्ही, मासची गोष्ट करतो आहे. ऑट ऑल्सो अपॉन द परपेंडिक्युलर डिस्टन्स, कुठलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, या डोअरवरती जो मी परपेंडिक्युलर डिस्टन्स लावतो ना, हे जे दिसतं आहे का, इथून याचं काहीतरी डिस्टन्स आहे, इथून ह्या हिंजपासून हे परपेंडिक्युलर जसं जसं डिस्टन्स चेंज होईल तसा तसा फोर्स काय होत जाईल, इकडे इकडे फोर्स कमी होईल, इकडे जो आहे तो फोर्स काय होत जाईल, वाढत जाईल. म्हणून तो मासवरती, डोअरच्या फक्त मासवरती डिपेंड नाही करत, कशावरती डिपेंड करतो, दॅट वन विल बी अन अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, ठीक आहे ना. सो वेअर वी अप्लाय द फोर्स, जिथे आपल्याला काय करावं लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो. तर तुम्हाला इथे एक नवीन शब्द सापडला असेल, दॅट वन विल बी ॲक्सिस ऑफ रोटेशन, नेमका काय भानगड आहे, ठीक आहे ना, ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर बघा की जर मी रिजिड बॉडीला घेतलं, बरोबर, व्हेन अ रिजिड बॉडी जर माझ्याकडे असेल, ठीक आहे ना, व्हेन अ रिजिड बॉडी परफॉर्म अ रोटेशनल मोशन, रिजिड बॉडी काय करते, एक रोटेशनल मोशन परफॉर्म करते. द पार्टिकल ऑफ द बॉडी मूव इन अ सर्कल, मूव इन अ सर्कल, ठीक आहे, द सेंटर्स ऑफ दीज सर्कल्स लाईज ऑन अ स्ट्रेट लाईन कॉल्ड ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे जर रिजिड बॉडी असेल माझ्याकडे आणि त्या रिजिड बॉडीमध्ये जे पार्टिकल्स आहेत, हा एक आहे, दुसरा आहे, जर हा तिसरा पार्टिकल आहे, हा चौथा पार्टिकल आहे, हे सगळे पार्टिकल काय करणार आहेत, इथून जर मी यांचा विचार केला तर हे सगळे काय करणार आहेत, हे एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील ह्या ॲक्सिसच्या भोवती. प्रत्येक पार्टिकल काय करतो आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, फक्त काय, एक सिंगल स्पेसिफिक ॲक्सिस ऑफ ॲक्सिसच्या भोवती. म्हणजे हा जो ॲक्सिस आहे आपला, तो ॲक्सिस काय मग सध्या, दॅट इज नोन ॲज अ ॲक्सिस ऑफ रोटेशन, त्याला म्हटलं जातं. म्हणून व्हेन अ रिजिड बॉडी परफॉर्म अ रोटेशन मोशन, द पार्टिकल ऑफ द बॉडी मूव्ज इन अ सर्कल्स, म्हणजे प्रत्येक पार्टिकल, जर हा पार्टिकल तो असेल तर आपण काय करणार आहे, एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. जर तो हा पार्टिकल असेल तर आपण काय करणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल एक फिक्स पॉईंटच्या रोटेशनच्या भोवती, ठीक आहे ना, फिक्स ॲक्सिसच्या भोवती. दॅन द सेंटर ऑफ दीज सर्कल्स, बरोबर, त्या सर्कलचा जो सेंटर असेल, दॅट अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड अन ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर तुम्हाला इथे दोन गोष्टी नवीन समजल्या असतील, दॅट इज रोटेशनल मोशन काय असते आणि रिजिड बॉडी काय असते, बरोबर. तर रिजिड बॉडी म्हणजे इट इज वन, ठीक आहे ना, ही अशी बॉडी आहे, वन हूज जॉमेट्रिकल शेप अँड साईज रिमेन्स अनचेंज, म्हणजे अशी बॉडी जिचा जॉमेट्रिकल शेप चेंज होत नाही आणि साईजही चेंज होत नाही जेव्हा त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय केला जातो. म्हणजे बाहेरून एक्स्टर्नल फोर्स त्याच्यावरती जर ॲप्लाय केला गेला तर त्याचा शेप चेंज होत नाही. सपोज की हा जर ऑब्जेक्ट असेल, याच्यावरती जर मी फोर्स लावला तर हा डिस्प्लेस होऊन जाईल, पण हा याचे जी याचा जो याचा जो हा शेप आहे तो चेंज होणार नाही. म्हणून त्या बॉडीला म्हटलं जातं अ रिजिड बॉडी. म्हणून अशा केसमध्ये द डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल्स, ह्या रिजिड बॉडीमध्ये ह्या पार्टिकल आणि ह्या दोन पार्टिकलच्या मधलं जे डिस्टन्स आहे, ह्या दोघं पार्टिकलच्या मधलं जे डिस्टन्स आहे, दॅट विल बी अ कॉन्स्टंट डिस्टन्स असतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, रिजिड बॉडी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल स्टोन असेल किंवा आपला आयरनचा रॉड असेल, तर हे आपल्या कशामध्ये येतात, दॅट इज नोन ॲज अ रिजिड बॉडीमध्ये येणारे कन्सेप्ट आहेत. तर अशी रिजिड बॉडी जर कन्सेप्ट मी घेतली तर मला समजतं की रिजिड बॉडी काय. मग त्यानंतर इथे जो दुसरा शब्द तुम्हाला समजला असेल, दॅट इज नोन ॲज अ रोटेशनल मोशन काय असते. तर रोटेशनल मोशन म्हणजे इफ अ रिजिड बॉडी, रिजिड बॉडी सगळ्यांना समजली, ठीक आहे, तर इफ अ रिजिड बॉडी जर असेल माझ्याकडे, इज मूव इन अ सच अ वे दॅट, ही रिजिड बॉडी अशी मूव करते, ठीक आहे, कशी मूव करणार आहे, दॅट ऑल द पार्टिकल्स कन्स्टिट्यूइंग इट्स अंडरगो अ सर्क्युलर मोशन, ठीक आहे, सर्क्युलर मोशन अबाउट अ कॉमन ॲक्सिस,
कशावरती एक कॉमन ऍक्सिस भोवती, दॅन द टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल मोशन. मग बघा, सपोज की आपण एक रिजिड बॉडी घेऊ, फॉर एक्झाम्पलसाठी आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर करून घेऊ की हा जर तो दगड आहे, ठीक आहे, आणि ह्या दगडवरती काय आहेत, दॅट वन विल बी काही पार्टिकल्स आहेत, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे, ठीक आहे, इथे असे काही पार्टिकल्स आपल्याकडे आहेत, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण याचं बोलायचं घेतलं तर मी एकच पार्टिकल कन्सिडर करतो याच्यासाठी, बरोबर. सपोज की हा तो दगड आहे आणि ह्या दगडाचा जर हा एक पार्टिकल असेल, ठीक आहे, सो इफ दॅट द बॉडी इज मूव इन अ सच अ वे दॅट द ऑल द पार्टिकल्स कन्स्टिट्यूटिंग इट अंडरगोज अ सर्क्युलर मोशन, म्हणजे याचा अर्थ हा पार्टिकल काय करणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. हा जर तो ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि हा पार्टिकल काय करणार, याच्या अराउंडमध्ये हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, ठीक आहे, बरोबर. हा जो पार्टिकल आहे हा काय करणार आहे, याच्या अराउंडमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. दुसरा पार्टिकल जर हा इथे असेल, ठीक आहे, हा इथे आहे, तर हा जो पार्टिकल आहे हा पण काय करणार आहे, दिस पार्टिकल ऑल्सो परफॉर्म अ सर्क्युलर मोशन, हा पण सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल इथे. म्हणजे सगळे पार्टिकल्स काय करतात, एक फिक्स ॲक्सिसच्या भोवती काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. म्हणून दॅट ऑल द पार्टिकल्स कन्स्टिट्यूटिंग इट्स अंडरगोज अ सर्क्युलर मोशन अबाउट अ कॉमन ॲक्सिस, हा कुठला आहे, तो कॉमन ॲक्सिस आहे, दॅन दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड एज अ रोटेशनल मोशन. अशा टाईपच्या मोशनला काय म्हटलं जातं, रोटेशनल मोशन म्हटलं जातं. मग बघा, जर तुम्ही याच्यासाठी मी पहिलेच कन्सेप्ट क्लिअर केली होती पहिल्या लेक्चरमध्ये, की मी सर्क्युलर मोशन जिथे शिकवत होतो ना तिथे मी पार्टिकलबद्दल बोलत होतो. तर इथे जी रोटेशनल मोशन आहे, दिस वन विल बी ऑन अ होल्ड बॉडीवरती डिपेंड करते. जसा फॅनची टिपवरती येणारा हा जो पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, बरोबर. पण पूर्ण फॅन जो फिरतो आहे माझा, फॅनचे जे ब्लेड्स फिरत आहेत, ठीक आहे ना, दीज ऑल ब्लेड्स परफॉर्म अ रोटेशनल मोशन. म्हणून फॅन मूव्हिंग इन हाऊस काय आहे, रोटेशनल मोशनचं एक्झाम्पल आहे. परत जर तुम्ही कॅप ऑफ द बॉटल, जर माझ्याकडे एक बॉटल असेल अशी, त्या बॉटलला जर मी कन्सिडर केलं तर ती बॉटल जर अशी असेल माझ्याकडे, त्या बॉटलच्या वरती जी कॅप लावली असते ना इथे, सगळ्यांना माहिती ही कॅप, ठीक आहे, ही कॅप जेव्हा आपण उघडतो ना याच्यावरती, याला उघडण्यासाठी मला काहीतरी याच्या ह्या कॅपवरती काहीतरी फोर्स ॲप्लाय करावं लागतं, हे फिरतं, ठीक आहे ना, बरोबर. म्हणजे ही जी मोशन असेल ह्या कॅप उघडण्याची जी प्रोसेस आहे बाटलीची, त्याला म्हटलं जातं रोटेशनल मोशनसारखं एक्झाम्पल आहे. किंवा दॅट इज समरसॉल्ट. समरसॉल्ट म्हणजे जर एखादा पर्सन आहे असा, ठीक आहे, एका पायावर जो काय करतो आहे, स्वतःला गोलगोल फिरवतो, बरोबर. म्हणून याची जी मोशन असेल अशी, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज अ रोटेशनल मोशन म्हटलं जातं, ठीक आहे. समरसॉल्टसारखे एक्झाम्पल पण आपल्याकडे येतात. तर मग याच्यामध्ये एक अजून कन्सेप्ट आहे जी टॉर्क म्हणून आहे तुम्हाला दिलेली, ती पण समजून घ्या. बेसिक कन्सेप्ट मी पहिले क्लिअर करतो तुमच्या. तर टॉर्क विल बी द ॲबिलिटी ऑफ द फोर्स आहे, एक असा फोर्स टू प्रोड्यूस अ रोटेशनल मोशन. म्हणजे जसं कॅपवरती, बाटलीच्या कॅपवरती जो फोर्स लावणारे कॅप उघडण्यासाठी, तो फोर्स कुठला असेल माझा, दॅट वन विल बी अ टॉर्क. म्हणजे ह्या बाटलीच्या झाकणाला उघडण्यासाठी जी रोटेशनल मोशन करावी लागली, त्याच्यासाठी जो फोर्स होता तो कुठला होता, टॉर्क होता, बरोबर. तर इथे पण काय असणार आहे, दॅट वन विल बी अ टॉर्क. वी अप्लाय द टॉर्क, द ॲबिलिटी ऑफ द फोर्स, म्हणजे असा फोर्स जिथे मी अप्लाय करतो आहे, दॅट वन विल बी जो रोटेशनल मोशन परफॉर्म करायला मदत करतो आहे, त्याला म्हटलं जातं मोमेंट ऑफ फोर्स, अदरवाईज त्याला म्हटलं जातं टॉर्क, ठीक आहे ना. तर मग टॉर्क असतो, दॅट इज डिस्टन्स इंटू फोर्स एफ, बरोबर. हा लिनियर फोर्स आहे आपला, ठीक आहे, रेडियसवरती लागणारा फोर्स. म्हणून टॉर्क इंटू आर हा कन्सिडर करतो, हा टाऊ आहे टॉर्कसाठी जो यूज केला जातो. अजून एक कन्सेप्ट तुम्ही ऐकले असेल, दॅट इज नोन ॲज अ कपल. एक्झॅक्टली काय असतं, तर कपलविषयी जर बोलायचं म्हटलं तर हा असा फोर्स आहे जिथे एफ वन मायनस एफ टू इज इक्वल्स टू झिरो असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही नळाचा नळ बघितला, जो टॅप आहे आपला, नळाची जी तोती असते आपण ज्याला उघडतो ना, ठीक आहे, नळ जो आहे आपला असा जर असेल, हा कॅप जर त्याच्यावरती विचार केला मी, जर इकडनं मी एक फोर्स लावतो, इकडनं तिकडनं मी अजून याच्यावरती फोर्स लावतो, म्हणजे त्याला मी बेसिकली जर हा तो असेल असा, जे मी इथून एक फोर्स लावणार आहे आणि इकडनं एक फोर्स लावणार आहे, हा मधून इथून हा असा फिरताना तुम्हाला दिसेल, ठीक आहे ना, बरोबर, दोघं साईडने. म्हणजे हा एफ वन आणि हा एफ टू जो आहे, बरोबर, नळ चालू करताना किंवा बंद करताना, त्यावेळेस याच्यावरती लागणारा एफ वन आणि एफ टू दोघं सारखे फोर्स असतात. अशा केसमध्ये ते होऊन जातं, दॅट इज अ
पेयर ऑफ फोर्स इक्वल इन मैग्निट्यूड बट अपोजिट इन डिरेक्शन, बरोबर। हा एफ वन आणि एफ टू दोघांची डिरेक्शन वेगवेगळी आहे, पण दोघांचा फोर्सचा मॅग्निट्यूड काय सेम आहे, म्हणून दॅट डिरेक्शन ॲक्टिंग ऑन द डिफरंट पॉईंट्स ऑफ द बॉडी, सो दॅट दिस इज नोन ॲज अ कपल म्हटलं जातं याला। तर असा कपल म्हणजे आपली जी स्टिअरिंग असते, म्हणजे गाडीची जी स्टिअरिंग आहे ना, स्टेअरिंगवरती पण काय केलं जातं, कपल फोर्स अप्लाय केला जातो, म्हणून तिला आपल्याला फोर फिरवायला इझिली मदत होते, ठीक आहे ना। तर म्हटलं सगळ्यांना, मग एक केस जी मी सगळ्यात पहिले एक्झाम्पल म्हणजे जिथे मी सुरुवात केली होती ना, तिथून मी तुम्हाला डोअरबद्दल सांगितलं होतं, ठीक आहे ना। त्या डोअरनंतरची एक जी लाईन होती, द क्वांटिटी ऑफ द ॲनॉलॉगस टू मास इन्क्लूड नॉट ओनली द मास, म्हणजे ज्या क्वांटिटी सारख्या आहेत मासेसला सोडून, किंवा मास मासला जरी इन्क्लूड केलं मी, नॉट ओनली मास, ठीक आहे ना, फक्त इथे मास नाही सारखं आहे, बट ऑल्सो द टेक केअर ऑफ द डिस्टन्स वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द मासेस अराउंड द रोटेशन, म्हणजे आता बघा की पूर्ण डोअरमध्ये हे जे डोअर आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स मिळून एकत्र बनले असतील, म्हणजे असे इन्फायनाईट नंबर ऑफ पार्टिकल्स या डोअरमध्ये असतील, आणि प्रत्येक पार्टिकलचं एक डिफरंट मास असेल, ठीक आहे ना, प्रत्येक पार्टिकलचं काय असेल, डिफरंट मास असेल, आणि प्रत्येक पार्टिकल जर डिफरंट मास घेऊन येत असेल, तर डिफरंट मासेस सोडून प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं जे डिस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल आता हे डोअर आहे ना, तर डोअरमधून जर हा तो पार्टिकल आहे, एक हा एक पार्टिकल आहे, दुसरा हा पार्टिकल आहे, आणि तिसरा हा एक पार्टिकल आहे, ठीक आहे ना। तर असे जे पार्टिकल्स मी घेतो आहे, तर ह्या पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं हे डिस्टन्स आहे, दुसऱ्याचं हे इथं एवढं डिस्टन्स आहे, तिसऱ्याचं हे इथून एवढं डिस्टन्स आहे, म्हणजे प्रत्येकाचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स काय वेगवेगळं आहे, आणि प्रत्येकाचा मास पण काय डिफरंट आहे। सो हेअर द डिस्टन्स वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन। सो फॉर दिस, याच्यासाठी हे जर समजायचं असेल आपल्याला, तर त्याने एक रिलेशन दाखवलं होतं, फॉर दिस वी डिराईव्ह अन एक्सप्रेशन रोटेशनल kinetic energy which is tala ka matla to the sum of translation kinetic energy translation motion maithi sagyanna theek hai na for all the individual पार्टिकल्स, प्रत्येक पार्टिकल्ससाठी कायनेटिक एनर्जीला मी काढणार आहे। तर इथे बघा, हा आय एम पी टॉपिक आहे मित्रांनो, याच्यावरती प्रश्न येतो बऱ्याचदा। जर मी कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी घेणार आहे, ठीक आहे, तर हा रोटेटिंग बॉडीसाठी मी काम करणार आहे की हा जो दिसतो आहे, हा तुम्हाला दिस वन इज अन, हा जो काम आहे, ठीक आहे, ही एक रिजिड बॉडी मी कन्सिडर केलेली आहे। या रिजिड बॉडीमध्ये मी तीन पार्टिकल्स घेतलेले आहेत, तीन म्हणजे ॲक्च्युली इन्फायनाईट नंबर ऑफ पार्टिकल्स याच्यामध्ये तुम्हाला दिसतील। तर व्ही वन व्ही टू अँड व्ही एन पार्टिकल्स आहेत, हे लिनियर वेलॉसिटी यांच्यामध्ये आहे, व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही एन अँड आर वन आर टू हे डिस्टन्स आहे त्यांचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून। हे जे ॲक्च्युली तुम्हाला ॲक्सिस ऑफ रोटेशन दिसत आहे, म्हणजे पूर्ण बॉडी जी आहे ती ह्या ॲक्सिसच्या भोवती रोटेट करणार आहे, रोटेशनल मोशन करणार आहे। एम एम वन आणि एम एन त्यांचा मासेस मी कन्सिडर केलेलं आहे। जर डायग्राम नीट समजली असेल तर मी पुढे जाऊ शकतो बघा। हां, तर मग बघा की जर मी रिजिड बॉडी कन्सिडर केली जिचा मास किती आहे, कॅपिटल एम आहे, म्हणजे पूर्ण बॉडीचं जे मास आहे ते कॅपिटल एम एवढं आहे, ठीक आहे ना। तर त्यांच्यामध्ये प्रत्येकाचं प्रत्येक पार्टिकलचं जे मास आहे ते यम वन यम टू आणि यम एन असं आहे, ओके। सो मग आपल्याला माहिती आहे की अँग्युलर वेलॉसिटी काय करणार आहे, ओमेगा असेल, कारण ही जर पूर्ण बॉडी रिव्हॉल्व करत असेल ॲक्सिस भोवती, तर यांच्यामध्ये काय येणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर ते येणार नाही, ठीक आहे ना, कारण लिनियर कशी लागते, परपेंडिक्युलर टू चेंज द डिरेक्शन ॲज अन इट अँड एव्हरी पॉईंट। तर मग बघा, तर मग इथे हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आय आय डॅश मी आपण कन्सिडर केलेला जो डायग्राममध्ये तुम्हाला दाखवला मी, पार्टिकल्सचे मासेस एम वन एम टू एम एनपर्यंतचे मासेस आहेत, कारण इन्फायनाईट नंबरसाठी मी काम करतो आहे, ठीक आहे, इन्फायनाईट नंबर ऑफ तिथे पार्टिकल्स असतील, सेम डिस्टन्स जे आहे आर वन आर टू आणि आर एन त्यांचं डिस्टन्स असेल तिथून, लिनियर वेलॉसिटी त्यांच्यावरती काय व्ही वन व्ही टू एन व्ही एन अप्लाय होते, ठीक आहे। सगळ्यांना माहिती आहे व्ही इजिकस टू काय होता, हा आर होमेगा आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केला होता। मग जर मी व्ही इजिकस टू आर होमेगाची गोष्ट केली, तर इथे व्ही वन व्ही टू व्ही थ्रीसाठी व्ही वन आर वन होमेगा वन व्ही टू आर टू होमेगा टू आणि व्ही एन आर एन होमेगा टू होमेगा एन होऊन जाईल ना, म्हणून इथे येणारी जी कायनेटिक एनर्जी आहे, बरोबर, आपण कॅल्क्युलेट काय करतो आहे, कायनेटिक एनर्जी, बरोबर, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी आपण काढतो आहे ना,
तर मग अशी रोटेटिंग बॉडीची जी कायनेटिक एनर्जी काय असते, 1/2 mv² तर व्ही म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे, V1, V2 आणि V3 साठी ना, VN साठी. म्हणून कायनेटिक एनर्जी 1/2 m1 v1² कायनेटिक एनर्जी 2 सेकंड पार्टिकलसाठी 1/2 m1 v2² m2 v2² ॲक्च्युली, ठीक आहे, m2 v2² आणि कायनेटिक एनर्जी फॉर एन नंबर ऑफ पार्टिकल्स विल बी 1/2 mn v n² आपल्याकडे येऊन जाईल. मग जर मी या व्हीला रिप्लेस करून दिलं V1, V2 आणि VN, ठीक आहे, तर ते काय होऊन जातील, m1 r1² ω1² m2 r2² ω2² आणि mn r n² ω n² ठीक आहे, कारण हा व्हीचा काय आहे तो स्क्वेअर, आपण फक्त व्ही लिहिलेला आहे इथे सगळ्यांमध्ये, ठीक आहे. सो दॅट आफ्टर दिस दॅट जी टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे सगळ्या पार्टिकलची, बॉडी काय रोटेशनल मोशन परफॉर्म करते ना, म्हणजे ह्याचे सगळे पार्टिकलचं जर समेशन करून घेतलं मी मासेस कायनेटिक एनर्जीचं, सगळ्या पार्टिकलची जी कायनेटिक एनर्जी आहे सगळ्यांची सम मी जर करून घेतली तर माझ्याकडे समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, दॅट इज टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी, म्हणजे KE1, KE2 और KEN माझ्याकडे येऊन जाईल, म्हणजे सगळ्यांची बेरीज मी इथे केली, बरोबर. यांच्यामध्ये जर तुम्ही अँग्युलर वेलॉसिटीची गोष्ट केली तर सगळ्यांमध्ये अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा कॉमन असेल, बरोबर, आणि अगेन 1/2 हा पण कॉमन दिसतोय, फक्त एम आणि आर हे दोघांमध्ये चेंज होताना तुम्हाला दिसतील आणि एम आरच सगळ्यांचे वेगळे दिसेल सगळ्या पार्टिकलचे. म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m1 r1² m2 r2² + mn r n² ω² म्हणून सगळ्यांसाठी हा मी कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी कन्सिडर करतोय ॲफ्टर दिस. तर मग ही जी कायनेटिक एनर्जी असेल इथे, ही कायनेटिक एनर्जी काय, 1/2 हा ओमेगा स्क्वेअर वेगळा आहे, तर समेशन ऑफ MIRI माझ्याकडे होऊन जाईल, कारण 1, 2, 3 हे आर आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो पार्टिकल असेल त्याचं मास आणि त्यांचं डिस्टन्स आणि एन नंबर ऑफ असे पार्टिकल्स असतील, म्हणून समेशन ऑफ एन आय इज इक्वल्स टू 1, 2, 3 MIRI × ω². तर तुम्ही जर याला ऑब्झर्व केलं ना तर हा असतो इनर्शिया, दॅट इज नोन ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर एक्झॅक्टली पहिले इनर्शिया काय असतो तो समजवतो तुम्हाला मी, की तुम्ही न्यूटनचे लॉ शिकले असाल सगळ्यांनी, सगळ्यांना माहिती न्यूटनबद्दल, चांगले सायंटिस्ट आहेत आपले, ग्रेटर सायंटिस्ट. तर त्यांनी म्हटलं होतं की जर इनर्शियाबद्दल मी बोललो की इट इज द क्वांटिटी आहे, अशी एक क्वांटिटी आहे, क्वालिटी आहे, द मॅटर दॅट लेट्स, जर मॅटर असेल इट स्टे स्टील इफ इट इज अ स्टील, ठीक आहे ना, ऑर कीप्स मूव्हिंग इफ इट इज अ मूव्हिंग, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर जागेवर पडून आहे तर तो तिथेच पडून असेल जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही, आणि एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह करत असेल तर तो मूव्हच करत राहील, तो स्टॉप होणार नाही जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही. तर अशा कन्सेप्टला म्हटलं जातं इनर्शिया, ठीक आहे, काय आहे इनर्शिया, तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, कसा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे एन समेशन ऑफ आय इज इक्वल्स टू आय MIRI² ही जी आपली कायनेटिक एनर्जी आहे, सॉरी, ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती कशी होऊन जाईल, मग 1/2 I ω² बरोबर, 1/2 I ω² एक्झॅक्टली जर मी मुवमेंट ऑफ इनर्शियाची गोष्ट केली तर एक्झॅक्टली मुवमेंट ऑफ इनर्शिया काय, इनर्शिया समजला असेल सगळ्यांना, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया मग काय, आता हा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी अबाउट अन ॲक्सिस, अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन सगळ्यांना समजलं, इज द डिफाइंड ॲज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, म्हणजे सम m × r प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड द स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स, ठीक आहे ना, MRI² सो दॅट द स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, तर त्याला म्हटलं जातं दॅट इज नोन ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं जातं, हा जो दिसतो MIRI² सो दिस वन इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून आपण याच्यावरून हे क्लिअर करू शकतो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँड डिपेंड्स, ठीक आहे ना, हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे दॅट विल बी डिपेंड्स अपॉन द इंडिव्हिज्युअल मास, कशावरती डिपेंड करतं हे, इंडिव्हिज्युअल मास, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा मासवरती डिपेंड करतो, अँड द डिस्ट्रीब्युशन
ऑफ मासेस, डिस्ट्रीब्यूशन ऑफ मासेस अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन, ठीक है ना, अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं जे मास डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेलं आहे डिस्टन्सपासून त्याला म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी डिपेंडंट अगेन दॅट. त्याच्यानंतरची जी कन्सेप्ट होती एक म्हटलं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन अ युनिफॉर्म रिंग. तर रिंग माहिती आहे, ही रिंग जर आपण बघितली एकदम गोल आहे, एक तर आपण बँगल कन्सिडर करतो आपली जी बांगडी असते, तर बांगडीसारखी ही जी कन्सेप्ट आहे इथे तुम्ही बघितलं असेल मध्ये हॉलो पोर्शन आहे सगळा. मधला पोर्शन कसा आहे, दिस वन विल बी अन अ हॉलो पोर्शन, ठीक आहे ना. हा जर बघितला मी ही जी रिंग आहे आपली, तर मधला जो पोर्शन आहे हा सगळा हॉलो पोर्शन आहे, ठीक आहे ना. तर इथे जे मास आहे आता ह्या बँगलचं मास ते तुम्हाला सगळं इथे दिसेल, ठीक आहे. ह्या बँगलला जर मी त्याच्या ॲक्सिस भोवती रोटेट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजेल की इथे हे सगळं मास डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, ठीक आहे. आणि इथून मासचं काय डिस्टन्स कॅपिटल आरवरती ते मास सगळं सिच्युएटेड आहे, बरोबर. म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होऊन जाईल, आय इज इक्वल्स टू कॅपिटल एम इन टू आर स्क्वेअर. कारण आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, समेशन ऑफ, ठीक आहे, एम आय आर आय स्क्वेअर. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द युनिफॉर्म रिंग काय असेल, आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर, ठीक आहे ना. सो दॅट दिस वन इज अवर फिजिक्स लेक्चर. प्लीज ट्राय टू वॉच होल व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा, ठीक आहे ना. दॅन लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू.